नमस्कार, मी प्रशांत गाडगे। मी आज तुम्हाला एकपात्री करून दाखवणार आहे। बरं झालं आम्हाला आमच्या अधिकाराची आठवण करून दिलीत ती। आम्ही शत्रू मुलखात गुंतलो असता तुमच्या सारखे सरदार इथे ठेवले, ते पुण्याचे संरक्षण करण्यासाठी। आपणासारखांच्या भरोशावर आम्ही पुणे सोडले, पण पुण्याचे संरक्षण तर दूरच, उलट शत्रूशी हात मिळवणी करून तुम्ही पुढे लुटायला सिद्ध झालात। निजामाच्या हातून एक देऊळ सुटले नाही। या तुमच्या निष्काळजीपणामुळे एक हानी झाली, ती कदापि भरून निघणार नाही। मराठेशाहीचा दफ्तर खाना निजामाच्या हातून वाचवण्यासाठी सिंहगडावर हलवला जात असता नेमका शत्रू हाती सापडून तर जळून गेला। हे नुकसान कसे भरून निघणार? या सर्वांना तुम्ही कारणीभूत झालात याचे आम्हाला दुःख आहे। थांबा शास्त्री बुवा, उद्या पहाटेचा चौघडा होताच आपण नाना सदरेवर या। आजच रात्री शहरात दवंडी पिटवा। आम्ही जातीनिशी चौकाचौकातून फिरू। ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांची तिथल्या तिथे भरपाई करू। या खर्चापायी जामदार खाना कमी पडला तर जवाहर खाना मोकळा करा। त्यानेही जर खर्च भागला नाही तर पेशव्यांचे देव त्यांच्या सोन्या चांदीच्या देवाऱ्या सकट बाहेर काढा।